की ह्या नामांतराच्या अगोदर खरं तर जिल्हा विभाजन झालं पाहिजे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून अहिल्या देवी नगर करायची मागणी होत आहे, याबद्दल तुमचं काय म्हणणं? निश्चित नामांतरा बाबतीमध्ये कुठलाही विरोध आमच्यासारख्या लोकांचा नसणार आहे आणि हा प्रस्ताव पुढे येत असताना आमची मागणी आहे राज्य सरकारकडं की ह्या नामांतराच्या अगोदर खरं तर जिल्हा विभाजन झालं पाहिजे. नाही तर आज कुठेतरी नामांतर करायचं आणि पुन्हा नव्या ठिकाणी काय नाव द्यायचं हा देखील प्रश्न उद्भवू शकतो. त्यामुळे आज पहिलं नामांतराच्या ऐवजी विभाजनाचं निर्णय होऊन मग त्याच्यावरती लगेचच विभाजन आणि लगेचच नामांतर हा मुद्दा खरं तर पुढे येणं गरजेचं आहे. खासदार श्रीदादा विखे पाटील यांनी सांगितलं होतं की बाहेरच्या लोकांनी आपल्या नगर जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, याबद्दल तुमचं काय मत आहे? नाही, ते त्यांचं वैयक्तिक मत आहे की कुठल्या बाहेरच्या कुणी काय बोलायचं कुणी काय नाही बोलायचं. पण खरं तर याच्यावरती आमचं असं मत आहे की नगर जिल्ह्यामध्ये जसं महानगरपालिकेला पत्र आलं आहे, इथं रेल्वे खात्याच्या प्रमुख कार्यालयाला पत्र आलेलं आहे किंवा पोस्ट ऑफिस कार्यालयाला पत्र आलेलं आहे, असं अन्य विभागांना देखील काही पत्र आलेले असतील, तर याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, त्या त्या तालुक्याच्या नगरपालिका असतील, या सर्वांनाच सर्व सदस्यांना देखील विश्वासात घेणं गरजेचं आहे. आणि मग जिल्ह्यातील आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील, ह्या सर्वांनाच एकत्रित विचारविनिमय करून सरकारने याच्यावरती निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यामुळं पहिले नामांतर होण्याच्या ऐवजी विभाजन करून मग नामांतराचा विषय कुठेतरी समोर आला पाहिजे, नाही तर पुन्हा ज्या वेळेला विभाजन होईल त्या विभाजनानंतर पुन्हा कुठेतरी नावाचा विषय तो उद्भवेल. त्यामुळे पहिलं विभाजन आणि मग नामांतर असा मुद्दा खरं तर पुढे येणं गरजेचं आहे, तशी मागणी आमची सरकारतर्फे देखील आहे. तसा तुम्ही ठराव महापालिकेत करणार आहात? नाही, मागणी आम्ही केलेली आहे. शेवटी राज्य सरकारकडे देखील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, ह्या सरकारमध्ये आम्ही सर्वांकडे ही मागणी केली आहे. पण महापालिकेसुद्धा त्याचे पत्र आम्ही पाठवून दिलेले आहेत की ह्या अधिकार जसं खरं पाहायला गेलं तर विभाजनाचा अधिकार हा महापालिकेला नसतो, हा राज्य सरकारला असतो. आणि जर उलट असं झालं तर पहिल्यांदा नामांतर झालं, विभाजन जर झालं नाही तर तुम्ही आंदोलनाचं काही पवित्र वगैरे? निश्चित, त्या त्यावेळेला ती भूमिका ठरवली जाईल की काय त्याच्यावरती निर्णय घ्यायचा, कशा पद्धतीने पुढे जायचं. पण ह्या जिल्ह्याचा नामांतराचा जो मुद्दा आहे त्याच्यापेक्षा अधिकचं महत्व पहिलं विभाजनाचं आहे. कारण की जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये 2014 या महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा हा बाजूला केला गेला, त्याला पालघर नाव देण्यात आलं, एक स्वतंत्र जिल्हा झाला आणि त्याच्या विकास कामाला ही गती मिळाली. आज जर तसं पाहिलं गेलं तर उत्तर परिसरामध्ये आपण जर गेला नगरच्या, तर उत्तर परिसरामध्ये अनेक आपल्याला सगळ्यात पायाभूत जे काय असतं ते पाणी असतं, तर तीन धरणं आहेत, भंडारदारा, प्रवरा आणि मुळा, तिन्ही देखील हे सगळे धरणं, तिन्हीचे तिन्ही धरणं हे उत्तर विभागामध्ये आहेत. आज समृद्धी महामार्गावर बोललं तर समृद्धी महामार्गाची सुरुवात उत्तरेतून आहे, शिर्डी ते नागपूर. त्याचप्रकारे शिर्डी देवस्थानसारखं मोठं देवस्थान आहे की ज्यास भारताच्या ह्या सगळ्या नकाशावरती एक मोठं देवस्थान म्हणून ओळखलं जातं, शनिशिंगणापूरसारखं देवस्थान आहे. त्याचप्रकारे जे एअरपोर्ट नगरला पूर्वी होणार होतं ते देखील शिर्डीला झालं. मग हे सगळा एक मोठा अन्याय हा या दक्षिण भागावरती आहे. समृद्ध असणारे कारखाने त्या परिसरामध्ये आहे. जिल्हा बँक ह्या भागामध्ये इथून मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा बँकेची आर्थिक उलाढाल होती, पण कर्ज वाटप हे जास्तीचं अधिकचं कर्ज हे उत्तर विभागामध्ये असणाऱ्या या कारखान्याला होतं. आणि मुळात मग हा शेतकरी अडचणीत येतो. आज शेतकरी तिन्ही धरणं त्या परिसरामध्ये असल्यामुळं आज पाथर्डीसारखा तालुका असेल, शेळगावचा काही भाग असेल, सुरवण तालुक्यामध्ये जवळपास 60-70% भाग हा सगळ्याच्या सगळा भाग हा दुष्काळी परिसर आहे. आणि म्हणून कर्ज जामखेडसारखा परिसर असेल, ह्या सगळ्या परिसरामध्ये वेगवेगळ्या अडचणी आपल्याला दुष्काळाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. म्हणून जिल्ह्याचं विभाजन होऊन या दक्षिण भागामध्ये एक मोठं धरण हे उभं राहिलं पाहिजे. म्हणून अशी आमच्याकरता मागणी आहे की जिल्हा विभाजन करा आणि एक त्या त्या जिल्ह्याला एक धरण जसं असतं तसं धरण आपल्या ह्या दक्षिण परिसराला मिळणं गरजेचं आहे. यातून हा जिल्हा, हा नवीन जिल्हा जो काही नाम होईल, कुठलंही नाव असू दे, त्याला आमचा कुठल्या नावाचा विरोध नाही. त्यामुळं त्या नावाप्रमाणे जिल्हा पुढं जाईल आणि चांगल्या प्रकारे शेतकरी समृद्ध होतील, ज्यांनी या शहराला देखील चालना मिळेल. कारण शेतकरी जर समृद्ध झाला तरच त्या शहराला चालना मिळतील.